राज्य शासनाने शासन आपल्या दारी उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील युवक बेरोजगारीने त्रस्त आहे, शेतकरी अडचणीत आहे, त्यामुळे या उपक्रमाचा किती लोकांना फायदा झाला हा संशोधनाचा विषय असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार पुढे म्हणाले, राज्यात त्रिशूल सरकार आहे, कुणाचा कुणाला पायपोस नाही. अनेक आमदार मंत्रिपदाचे बाशिंग बांधून आहेत, मात्र मंत्रिमंडळ विस्तार करता आलेला नाही. राज्यातील जनतेत सरकार विरोधात चीड आहे. अशात शासन आपल्या दारी उपक्रम राबवून आपली पाठ थोपटून घेतली जात आहे, याचा नमुना शिर्डी येथे बघायला मिळाला. घर मिळाले नसलेल्या नागरिकाला कार्यक्रमाला बोलविण्यात आले, त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने 3 सप्टेंबर पासून राज्यात जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे. यातून जनतेला खरंच लाभ झाला की केवळ बनवाबनवी सुरू आहे हे बघितले जाणार आहे. तसेच शासनाच्या फसव्या योजना जनतेच्या निदर्शनास आणून दिल्या जाणार असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. आपल्या दारी जनता बेरोजगार, जनतेमध्ये युवकांची बेरोजगारी, शेतकरी झाला भिकारी, आणि हे शासन दारोदारी. आम्ही आता आमचं अभियान सुरू होत आहे, आम्ही आता 3 तारखेपासून काढतो आहोत. हे शासन दारोदारी तर खरंच काही मिळालं का जनतेला? या संदर्भातले आमची यात्रा सुरू होणार आहे. हे सर्व जे आहे आता येणाऱ्या निवडणुकीसाठी काय केलं जात आहे? शिर्डीमध्ये तुम्ही विषय काढलात, शिर्डीमध्ये ज्यांना घर मिळालं नाही काल परवाच्या कार्यक्रमात, त्यांनाही पत्र देऊन बोलवलं, तुमचे अभिनंदन, तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेत जो घर मिळाला आहे तो ठणान बोंबलत आहे, मला घरच मिळालं नाही. नाही नाही, तुम्ही कार्यक्रमाला या. आणि असं गोळा करून लोक वर्षभर काही द्यायचं नाही, वर्षभराचे प्रमाणपत्र गोळा करायचे आणि एक दिवस वाटायचं आणि सांगायचं शासन आपल्या दारी. हे यांना आता सत्तेची लागली घरघरी, म्हणून हे शासन आपल्या दारी.